मिरजेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेमधून शैक्षणिक प्रशिक्षण युवकांना देण्यासाठी युवा नेते मयूर निकम आणि भाजप जिल्हा उपाध्यक्षा शोभा तोडकर यांचा पुढाकार. 400 ते 500 तरुणांना शैक्षणिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न. पंतप्रधानांच्या अनेक योजना तसेच नवमतदार नोंदणी घरोघरी करण्यासाठी पोचवण्यासाठी युवा नेते मयूर निकम आणि भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा शोभा तोडकर या प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून अनेक लोकांच्या अकाउंटवरून पैसे फसवणूक होत असल्याच्या घटनांना आळा बसण्यासाठी प्रशिक्षण तसेच सोशल MSCIT सारखे सगळे कोर्स जे गरीब आणि गरजू मुलांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिजिटल मार्केटिंगचा कोर्स 400 ते 500 मुलांना आज लाभ करून देण्यात युवा नेते मयूर निकम आणि शोभा तोडकर यांना यश आले आहे. याचे उद्घाटन माननीय युवा नेते मयूर निकम व शोभा तोडकर बापूजी साळुंके कॉलेजचे प्राचार्य पाटील सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उद्घाटनाला मुलांचा मिळालेला प्रतिसाद पाहून या प्रशिक्षणाचा कालावधी वाढविण्यात आलेला असून याचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शोभा तोडकर यांनी केलं आहे. मला एक सांगा, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? आता आवाज थोडा मोठ्याने येऊ दे. तुम्हाला हे माहिती आहे की नरेंद्र मोदी थ्रू की किती सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या किती योजना प्रत्येक घरोघरी पोहोचले, बरोबर ना? त्यांची आता जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी एज्युकेशन फील्ड मध्ये पण त्यांनी भरपूर साऱ्या अशा योजना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्यामध्येच हा डिजिटल मार्केटिंग म्हणून एक कोर्स आहे. या कोर्स मध्ये तुम्हाला सोशल मीडिया थ्रू ज्या ज्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात किंवा स्कॅम असेल, फ्रॉड असेल, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिजिटल मार्केटिंग थ्रू मिळेल. इव्हन 10वी नंतर तुम्हाला बऱ्यापैकी CCC किंवा MSCIT चे कोर्स माहिती आहेत, बरोबर ना? हे कोर्स बऱ्यापैकी सगळ्या मुलांना म्हणजे करणं शक्य होत नाही, म्हणून आपण या कोर्स थ्रू हे सगळ्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करतो. या कोर्स मध्ये तुम्हाला काय असेल तर जेणेकरून तुम्ही एखाद्या जॉबला नवीन इंटरव्ह्यू देणार असेल किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल, अदरवाइज एक्सेल असेल, हे सगळे जे काही ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आहेत हे कशा पद्धतीने आपण ऑपरेट करू, बरोबर ना? किंवा तुम्हाला त्याच्या लेटेस्ट न्यूज आहेत की जेणेकरून आपल्या मोबाईल नंबरवरती काहीतरी OTP वगैरे येतो आणि आपल्याला सांगितलं जातं की असं असं आहे आणि तुम्ही OTP शेअर करा. तुम्ही OTP शेअर करता आणि तेवढा ते थोड्या सेकंदामध्ये तुमच्या अकाउंटमधले सगळे पैसे गायब होतात, बरोबर ना? तर एक्झॅक्टली कुठली OTP तुम्हाला सांगायला पाहिजेत, पाठवायला पाहिजेत, कोणते सांगू नये, या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला इथे दिले जाईल. इव्हन आता लेटेस्ट जो स्कॅम होतो की जेणेकरून तुम्हाला असं कळतंय की OTP थ्रू वगैरे तुमच्या अकाउंटवरून पैसे गायब केले जात नाहीयेत, तर तुमच्या अकाउंटवरून काहीतरी शॉपिंग केली अशी दाखवली जाते, म्हणजे ते कोणत्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलेत हे सुद्धा तुम्हाला कळून येत नाही. फक्त त्या तुम्हाला शॉपचं नाव कळालं जातं की तुमच्या अकाउंटमधून 30,000 ची 40,000 ची ही शॉपिंग केली गेलेली आहे, बरोबर आहे? तर ते स्कॅम कशा पद्धतीने थांबवले जातील त्यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आपण हे कोर्स जे आहोत ते मुलांना प्रोव्हाइड करत आहोत. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जे कोणी फ्रेंड्स आणि असतील तर तुम्ही सगळ्यांना सांगून जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती. आणि जी काही माहिती तुम्हाला मिळेल ही माहिती तुम्ही तुमच्या घरातल्या तुमचे पॅरेंट्स असेल किंवा तुमचे जे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर प्रत्येकाने या बाबतीत तुम्ही जागरूक करायचं आहे की जेणेकरून कुणाचंही याच्यामध्ये नुकसान झालं नाही पाहिजे. समजलं सगळ्यांना? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.